सांगतो आहेस का या मालिकेतील काळी सावली कोणाची आहे हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे तर हेच आपण आज या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत तर सर्वांचा सांगतो आहेस का या मालिकेतील पाच जणांवर संशय आहे आणि ती पाच जण म्हणजे सीमा अभय सुलक्षणा शशिकांत आणि आजी तर आज आम्ही तुम्हाला या पाच जणांपैकी सावलीच्या मागे कोण आहे हे सांगणार आहोत तर सुरुवात आपण सीमापासून करूया जर तुम्हाला सीमा काळ्या सावलीच्या मागे आहे असं वाटत असेल तर तसं अजिबात नाही सीमा काळ्या सावलीच्या मागे नाही तर दुसरी व्यक्ती म्हणजे शशिकांत जर तुम्हाला शशिकांत काळ्या सावलीच्या मागे आहे असं वाटत असेल तर शशिकांत या काळ्या सावलीच्या मागे नाहीये तर तिसरी व्यक्ती आहे अभय तर इथे अभयवर थोडा संशय येतो परंतु अभय ही या सावलीच्या मागे नाहीये आता चौथ्या नंबरवर येते आजी तर इथे आजीवरही थोडा संशय निर्माण होतो तर बऱ्याच लोकांचा आजीवरही संशय आहे परंतु आजीही या सावलीच्या मागे नाही आणि काही जणांना वाटत आहे की या सावलीच्या मागे भूतवैभवी आहे तर असं नाहीये भूतवैभवीने तर स्वतः त्या सावलीला पाहिलं होतं आणि घाबरली होती त्यामुळे भूतवैभवी या सावलीच्या मागे नाहीये आता शेवटच्या व्यक्तीवर अर्ध्याहून जास्त महाराष्ट्राचा संशय आहे आणि ती व्यक्ती म्हणजे सुलक्षणा जर तुम्हाला सुलक्षणाच या काळ्या सावलीच्या मागे आहे असं वाटत असेल तर हो सुलक्षणाच या काळ्या सावलीच्या मागे आहे तर जी सावली तुम्ही इतक्या दिवस पाहत होता ज्या सावलीचा तुम्हाला प्रश्न पडला होता त्या सावलीच्या मागे सुलक्षणा आहे या मालिकेमध्ये सावलीचं सत्य लवकर उघडलं जाणार नाही कदाचित मालिकेच्या शेवटी या सावलीचं सत्य उघडलं जाईल तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच काही अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या मॉडर्न मराठी यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा